नमस्कार मित्रांनो मी श्री सदाशिव पाटील आपण पाहत आहात चॅनल एज्युटेक सदाशिव मित्रांनो आजची आत्ताची ब्रेकिंग न्यूज नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर मतभिन्नता लोकसत्तावृत्तपत्र दिनांक तीन नऊ दोन हजार वीस बातमी काय आहे ते सविस्तर बघूया नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर मतभिन्नता कोरोना साथीरोगामुळे विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या लांबलेल्या परीक्षा तसेच अद्यापही शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात थे आल्याने थेट जानेवारीपासूनच नवीन वैक्षणिक शैक्षणिक वर्ष सुरू करावे असा पुण, विचार पुढे आला आहे मात्र उच्च शिक्षण विभाग व शालेय शिक्षण यांच्यात त्याबाबत मतभिन्नता आहे उच्च शिक्षण विभागाची त्याबाबत काहीशी अनुकूलता असली तरी शालेय शिक्षण विभागातून मात्र मित्रांनो प्रतिकूल मत याबाबत व्यक्त केले जात आहे अंतिम वर्षाच्या परीक्षा साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे व त्याच महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे सुतोवाच उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले त्यासंदर्भात राज्यपाल व कुलगुरूंच्या स्तरावर बैठका सुरू आहेत परीक्षांना होणारा विलंब लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी दोन हजार एकवीसपासून सुरू करावे असा विचार पुढे आलेला आहे उच्च शिक्षण विभागात त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चासुद्धा सुरू आहे परंतु त्यासंदर्भात अजून काही ठोस असा निर्णय झालेला नाही असे या विभागातील उच्च पदस्थांकडून वृत्तपत्राला सांगण्यात आलेले आहे राज्यात शैक्षणिक वर्षात बदल करायचा झाला तर तो शालेय स्तरापासून तर विद्यापीठ स्तरापर्यंत करावा लागेल त्याबाबत शिक्षण विभागाचे मात्र त्याबाबत प्रतिकूल मत आहे जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले तर विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे नुकसान होईल शिवाय कोरोना संपल्यानंतरही शैक्षणिक वर्षाचा तोच कालावधी ठेवावा लागेल असे या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे तर मित्रांनो उच्च शिक्षण विभाग व शालेय शिक्षण विभाग यांच्यात मतभिन्नता असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही जानेवारी ते डिसेंबर हे सांगता येत नाही अद्यापही हे लोकसत्ता वृत्तपत्राला मुलाखत देताना या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो नवीन शैक्षणिक व जानेवारी ते डिसेंबर जरी सुरू झालं तरी जुनं पुढे कोरोना गेल्यानंतर जुनं शैक्षणिक सुरू होईल असं शिक्षण विभागाचं मत आहे तर मित्रांनो याबाबत आपण नवीन शैक्षणिक वर्ष सुरू जानेवारी ते डिसेंबर करावे की जुनेच असू द्यावे शाळा सुरू करण्याबाबत आपले मत या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकतात हा व्हिडिओ आपल्याला मी माहितीस्तव सादर केलेला आहे ब्रेकिंग न्यूज स्वरूपात हा माझा व्हिडिओ आढल्यास माझी यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करून बेलचे बटन ऑन करा म्हणजे अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओकडचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्याला मिळेल धन्यवाद मित्रांनो